महादेवजी सती मातेला प्रभू श्रीरामजींची कथा सांगू लागले. प्रभू श्रीरामजींची कथा गान करू लागले. आणि त्यावेळेला नेहमीप्रमाणे सवय, मन एकाग्र होत नाही. ती आपली इकडं तिकडं बघत बघत कथा श्रवण करू होती. एक तर घर नव्हतं, त्यांचं घर कुठे आहे, कैलास पर्वतावर तर राहतात. सगळं लक्ष इकडे तिकडे. आणि त्यावेळेला दक्ष प्रजापतीने यज्ञ करायचं ठरवलं. आणि ते यज्ञ महादेवांचा अपमान करण्यासाठी करायचं ठरवलं होतं. बघा, एखादं किती चांगलं सत्कर्म असो, परंतु दुसऱ्याला दोषी ठरवण्यासाठी, दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी जर आपण ते कार्य करत असलो ना, तर ते सत्कर्म फलदायी होत नाही. लक्षात ठेवा, दुसऱ्याला दोषी ठरवण्यासाठी, दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी कुठलंही सत्कर्म फळास येत नाही. आणि इथे दक्ष प्रजापतीने तेच केले. सर्वांना आमंत्रित केले, परंतु महादेवांना आमंत्रण दिले नाही आणि त्यांना यज्ञाचा भाग दिला नाही. सर्व देवी देवता तर गेले नाही, पण काही देवी देवता निश्चित गेले भांडण बघण्यासाठी. बरेच लोक असे गंमत बघायला जातात. बघा, भागवत ऐकायला वेळ नसतो, परंतु रस्त्यात भांडण झाली तर गाडी कडेला लावून उभा राहतील भांडण पुस्तक्रम बघायला. एवढी इंटरेस्ट आहे त्यांना. ऍक्सिडेंट झाला तर ते पण बघायला मजा येते त्यांना. पण कथा चालली आहे तर तिथे जाऊन निदम प्रणाम तरी करावा भागवताला, एवढा पण वेळ त्यांना नसतो. इतकी वाईट सवय लागली आहे या नेत्रांना, या कानाला, वाईट ऐकण्याची, वाईट बघण्याची, की भागवतासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. त्यांना वाटतं ज्यांना कामधंदा नाही ना ते इथे बसतात. कळेल यमराज आल्यावर खरं काय खोटं काय. काम नसणारे इथे बसतात का कोण बसतं हे अंतिम समय कळेल. कपडे स्वच्छ निघत नाही तेव्हा आपण काय करतो, किती घासरे मारले, किती धुतले, स्वच्छ निघत नाही तेव्हा आपण आपटतो कपडे. बरोबर आहे ना? यमराजजी तेच करतात. यमराजजी दुश्मन नाही कोणाचे, जीवाला शुद्ध करण्यासाठी तिथे नेऊन आपटतात नरकामध्ये. का? ज्यासाठी मानव देह मिळाला त्याचा सदुपयोग केला नाही. नको त्या गोष्टी कमवत होता जी बाहेर नेऊ वरती नेऊ शकत नाही. अहो, साधी गोष्ट आहे, भारताचा पैसा अमेरिकेत चालतो का? चालेल का? भारताच्या पैशाला अमेरिकेत कोणी मानेल का? त्याला काय उपयोग आहे का त्याचा? मग इथलं धन परलोकात कसं चालेल? काय उपयोग आहे त्याचा? आत्ता तुम्ही इथं वेळ दिला ना, हे जाताना घेऊन जाणार आहे श्रावणी श्रावणातला सोमवार आणि महादेवांची कथा श्रवण करते. आजची कथा आहे ना, महादेव नाही आहे इथे श्रवण करायला, कृष्ण भगवान ते इथे विराजमान आहे. प्रभू श्रीरामजी विराजमान. जेव्हा कृष्ण कथा प्रभू श्रीरामजींची कथा असते ना, तेव्हा महादेवजी उपस्थित असतात कथा श्रवण करायला. आणि जेव्हा महादेवांची कथा असते ना, तेव्हा प्रभू श्रीरामजी उपस्थित असतात कथा श्रवण करायला. दोघांना एकमेकांची कथा आवडते. तर इथे त्यांनी सांगितलं, कथा सांगण्यास प्रारंभ केला, परंतु तिचं लक्ष नाही. सगळे जण देवता वरून चालले, फक्त ब्रह्माजी आणि विष्णू भगवंत तिथे गेले नाही. कारण महादेवांना आमंत्रण आहे ना, आम्ही नाही येणार. आणि काही देवता, दधीची ऋषी पण गेले नाही, कारण महादेवांना आमंत्रण नाही. काही देवता गेले. बघा, काही ना सवय, एखाद्याला आमंत्रण नाही ना दिलं त्याच्या समोरून जाणार, तुला नाही आमंत्रण दिलं. अरे काय, आम्हाला दिलं बाबा आमंत्रण. मुद्दाम दाखवायला की तुला आमंत्रण नाही आहे पण मला आमंत्रण आहे, हे दाखवण्यासाठी समोरून जाणार मुद्दाम. आणि तसेच देवता वरून जायला लागले. सती मातेने पाहिले, कुठे निघाला, तुला नाही माहिती, तुझ्या तुमच्याच घरी यज्ञ आहे, तुला नाही बोलवलं. नाही, आम्हाला बोलवलं. सती माता म्हणाली महादेवांना की आपण जाऊ, यज्ञ आहे, महायज्ञ आहे. महादेव म्हणाले नको, आपण रामकथा श्रवण करू. तू मी रामकथा सांगतो, तू रामकथा श्रवण कर. ती म्हणाली असं काय करता, माझं माहेर तर आहे, आई वडिलांनी नाही बोलवलं म्हणून काय झालं? आई वडिलांकडं आमंत्रणाची काय आवश्यकता आहे? आई वडील गुरु यांच्याकडे आमंत्रणाची काय आवश्यकता आहे? तेव्हा महादेव म्हणाले तू बरोबर बोलतीस. एक लक्षात घ्या, महादेवाने आपल्या आचरणातून एक गोष्ट दाखवली.
दक्ष प्रजापतीने एवढा अपमान करून देखील ती सती मातेला एका शब्दाने बोलून दाखवलं नाही की तुझ्या वडिलांनी असे बोलले मला. आणि कलियुगात शास्त्र काय बोलला की बायकोला बोलायची संधी कोणी सोडणार नाही, तुझे वडील असे बोलले. मी शुद्ध भाषेत बोलते, बोला राम. पटलं सगळ्यांना काय बोलणार हे, तुम्हाला सगळ्यांना पटले. महादेवांनी एका शब्दाने सती मातेला बोलले नाही की तुझे वडील माझे निंदाकर होते, काय काय बोलले, काहीच बोलले नाही. यातून हे घेण्यासारखे, जेवढे जण महादेवांचे भक्त आहेत ना, पहिले हे करा की आपल्या पत्नीच्या माहेरचे काय बोलतात ना, हे पत्नीला नका बोलू, आणि तिला दुखवून काय मिळणार. आणि इथे महादेव समजून सांगतायत, तुझं बरोबर आहे की आई वडिलांकडे जायला आमंत्रणाची गरज नाही, परंतु केव्हा, जेव्हा मनामध्ये कपट भाव नसतो तेव्हा. आता इथे दक्ष राजाच्या मनामध्ये कपट भाव होता, म्हणून इथे महादेव म्हणतात जाऊ नकोस, गेलीस तर बरोबर होणार नाही. परंतु तिने ऐकलं नाही. यातून हे लक्षात घ्या की जेव्हा पण पती पत्नीचं मन एक होत नाही ना, मतभेद होतात जेव्हा, तेव्हा पती किंवा पत्नीने घराच्या बाहेर पडू नये. ज्या वेळेस मत एक होईल तेव्हाच निर्णय घ्यावा कुठल्याही गोष्टीचा. इथे महादेव सांगतात नको जाऊ, आणि सती माता म्हणते नाही मी जाणार. एक मत झालं का? नाही झालं. आणि एक मत झालेलं नसताना ती घर सोडून जाते, म्हणून ती घर सोडून गेली तर गेली परत येऊ शकली सती रूपात? नाही. इथे त्यांच्या आचरणातून त्यांनी हे दाखवून दिले की एक कुटुंब कसं असलं पाहिजे, की पती पत्नींनी जेव्हा एक मत होईल तेव्हाच निर्णय घ्यायचा, ज्या वेळेस कळेल एक मत होत नाही तेव्हा निर्णय कुठलाही घेऊ नये, आणि त्यावेळेस बाद झालेल्या दिवशी बाहेर तर पडूच नये. आणि जास्त करून हे स्त्रियांनी पाळलं तर जास्त बरं, कारण पुरुष तर जाणार नाही आपलं घर सोडून. बोला राधे राधे. स्त्रियाच जातात जास्त करून. तर इथे सती माता तर गेली, महादेवांना कळले आता काय होईल सांगता येत नाही. महादेव म्हणाले नंदीश्वर जा, तू सगळ्या गणांना पाठवले, सगळे गण गेले. आता सती माता गेली, दक्ष प्रजापतींशी बोलली, दक्ष प्रजापती बोलले नाही, परंतु तिची माता येऊन तिला आलिंगन दिले, तिला भेटली. शेवटी माता आहे ना, मा म्हणलं की ओठ उघडे होतात मा, आणि बाप म्हणलं की बंद होतात ओठ बाप. म्हणजे बघा, मुलांनी अपराध केला ना त्याच्यासाठी दरवाजा बंद आहे वडिलांसाठी, आणि मा म्हणजे ओठ उघडतात. मुलांनी किती अपराध केला ना तर आई त्याला घरात घेते, आपल्या कुशीत घेते, आईमध्ये क्षमाशीलता आहे, वडिलांमध्ये नाही आहे. वडील कठोर असतात, कठोर निर्णय घेतात, पण आई तशी नाही, जाऊ द्या चुकले असेल पुढच्या वेळेस नाही करणार, घे तू त्याची बाजू. अजून प्रत्येकाच्या घरात हे आहे, कारण आई भगवंतांना सगळ्या घरात जाता येणार नाही, म्हणून भगवंतांनी आई दिली आहे मुलांचं संगोपन करण्यासाठी, मुलांना वाढवण्यासाठी. पण प्रत्येक आईने हा विचार करावा, हा मुलगा माझा नाही, हा भगवंतांचा आहे, ह्याला हरिभक्त करायलाच पाहिजे. प्रत्येक आईचं कर्तव्य आहे आपल्या मुलाला हरिभक्त करा. बास नाही, एक वेळेस इंजिनियर डॉक्टर करता आलं तरी चालेल, पण हरिभक्त करा त्या मुलाला. त्या मुलाला सांगावं लागणार नाही आई वडिलांचा रिस्पेक्ट कसा करायचा. किती शिकवला ना, असे शिकणारे लोकांना आई वडिलांच्या वर्ष श्राद्धाला वेळ नाही आहे, आई वडिलांचा 10-13 वेळ नाही आहे. दोन भाऊ अमेरिकेत असेल तर एक म्हणतो तू आता वडील गेले ना तू जा, आईच्या वेळेस मी जातो. आता गेलीच आहे ना आई, आता मी कशाला येऊ, उरकून टाका. काय उपयोग झाला शिक्षण देऊन मला सांगा बरं, का उपयोग काय झाला? शिक्षण बरोबर संस्कार सुद्धा दिले पाहिजे. इथे सती माता यज्ञाभोवती परिक्रमा करायला गेली, पाहते तर काय महादेवांचा यज्ञाचा भागच नाही, महादेवांचा भाग दिला नाही, यज्ञ भाग दिला नाही, म्हणून ती क्रोधिष्ठ झाली. ती म्हणाली जित इथे जेवढ्याने अपराध केला याचा सगळ्यांना भोगावं लागेल. क्रोधिष्ठ झाली ती म्हणाली की मी माझा देहत्याग करते, कारण मला माझे पती दाक्षायणी म्हणेल, मला दक्षाची पुत्री म्हणून जगायचं नाही आहे, कारण ते दाक्षायणी म्हणून हाक मारेल तर मला ते आवडणार नाही. एक वेळेस मी दगडाची पुत्री झालेली चालेल, परंतु दक्षाची पुत्री नको.
म्हणून ती दगडाची पुत्री होते. दगडाची म्हणजे कोणाची? हिमालय. हिमालयाची कन्या होते. जाताना ती म्हणालीच तशी, एक वेळेस मी दगडाची पुत्री होईल परंतु दक्षाची नको. जाताना प्रभू श्रीरामजींना स्मरण केलं, कारण तिला हे माहिती आहे की पतीने माझा त्याग केला आहे, आता हे कार्य प्रभू श्रीरामजींशिवाय कोणी करू शकणार नाही. म्हणून तिने प्रभू श्रीरामजींना स्मरण केले आणि म्हणाली की मी आता माझा देह त्याग करते, परंतु पुढचा माझा जन्म होईल तेव्हा माझ्या पतीची सेवा करायचा मला संधी द्या आणि त्यांची पत्नी म्हणूनच माझा जन्म होऊ द्या. बोला राधे राधे. असं म्हणून तिने उजव्या पायाच्या अंगठ्यामधून तिने अग्नी प्रज्वलित केली आणि स्वतःचा देह त्याग केला. तिचा देह त्याग झाल्यानंतर नारदजींनी महादेवांना सांगितले की सती मातेने स्वतःचा त्याग केलाय, देह त्याग केलाय. महादेवांना काही वाटलं नाही, त्यांनी त्यांची हरिकथा चालूच ठेवली. काही वाटलं नाही, कारण त्यांना माहिती आहे ज्यांनी प्रभू श्रीरामजींवर संशय घेतला त्यांचा जगण्याला काय अर्थ आहे. पण त्यानंतर नारदनी असे बोलले की असंख्य गणांना मारले त्यांनी. लगेच महादेवांना क्रोध आला, काय माझ्या गणांना मारलं? महादेवांनी जट उपटली टाकली, वीरभद्र प्रकट झाले. बोला राधे. वीरभद्र प्रकट झाले. वीरभद्र तिथं गेले आणि यज्ञभूमी स्मशानभूमी झाली, संपूर्ण यज्ञाचा विध्वंस करून टाकला, दक्ष प्रजापतीचा शिरशेट केला आणि ते शिर यज्ञाच्या होमकुंडामध्ये जाऊन पडलं, जळून भस्म झालं. भृगु ऋषी होते आणि त्यांची दाढी मिशी उपटली, कारण ते मिशीला पीळ देत देत महादेवांचा त्यांनी उपहास केला होता, म्हणून त्यांची दाढी मिशी काढली. भग देवाला पृथ्वीवर जोरात आपटले आणि त्याचे डोळे काढले, कारण जेव्हा दक्ष प्रजापती महादेवांचा अपमान करत होते तेव्हा ते डोळ्यांनी प्रोत्साहन देत होते तेव्हा, म्हणून त्यांचे डोळे काढून घेतले आणि पुषाचे दात तोडले. कारण जेव्हा महादेवांचा अपमान करत होते, त्यांची निंदा करत होते, तेव्हा पुष दात काढून हसत होते, म्हणून त्यांचे दात तोडले. आणि तेव्हा महादेव जी आले, महादेव आल्यानंतर वीरभद्राने क्षमा याचना केली, कारण जे काय यज्ञ विध्वंस करून टाकला. तेव्हा महादेवाने दक्ष प्रजापतींना बकरीचे मूग दिले आणि भृगु ऋषींना बकरीची दाढी दिली. भृगु ऋषीने जी दाढी मिशी आहे ती बकरीची आहे. बोला राधे राधे. त्यानंतर हिमालय आणि मैना जी आहे त्यांची कन्या पार्वती झाली, दुसरा जन्म पार्वती माता झाली. आणि हिमालय आणि मैना यांना जी कन्यारत्न प्राप्त झाले तिला पाहण्यासाठी नारदमुनी गेले. आणि नारदमुनी आलेले पाहून हिमालय आणि मैना यांनी नारदमुनींना चरण स्पर्श केला, त्यांची पूजा केली, चरणामृत धारण केले. त्यानंतर नारदमुनींना प्रश्न विचारला की ही जी माझी कन्या आहे हिचे गुण आणि दोष सांगाल का? तेव्हा नारदमुनींनी तिची ललाट रेषा पाहिली आणि तेव्हा ते म्हणाले की आता नारदमुनी त्रिकालदर्शी आहेत, त्यांना सर्व काही माहिती आहे. तेव्हा तिचे गुण दोष काय आहे हे विचारल्यावर ते सांगू लागले. ते म्हणाले ही गुणांची खाण असेल सुंदर सुशील आणि समजदार आहे. इतकंच नाही हिला उमा अंबिका भवानी हिचे नाव आहे आणि सर्वजण हिची पूजा करतील, जगामध्ये हिची पूजा होईल. इतकंच नाही ते म्हणाले सर्व स्त्रिया हिची पूजा करून पातिव्रत्याचे कठोर व्रत करतील आणि सुलक्षणांनी ही संपन्न आहे, हिचे सौभाग्य सदा अचल राहील. तेव्हा ते म्हणाले तुम्ही तर सगळे चांगले गुण सांगितले, दोष तर सांगा हिचे काय? हे सगळे चांगले गुण झाले. तेव्हा नारदमुनी म्हणाले हिच्यामध्ये दोष नाही आहे, परंतु हिच्या पतीमध्ये भरपूर दोष आहेत. बायकांना पट्ट हे कधी कधी. चला, स्त्रियांमध्ये दोष नाही आहे, पतीमध्ये दोष आहे. बरोबर बोलले, पतीमध्ये तेव्हापासूनच दोष होते. इथे नारदमुनी सांगतात पतीमध्ये दोष आहे, गुणहीन मानहीन माता पिताहीन उदासीन हिजा पती असणार. हिजा पती जटाधारी विवस्त्र, घर नाही, दार नाही, मकान नाही, दुकान नाही, काही नाही हिजा पतीकडे. तेव्हा माता पितांना फार वाईट वाटले. ते म्हणाले आपण काय करू शकतो का हिचं भाग्य बदलण्यासाठी? तेव्हा नारदमुनी म्हणाले हे ब्रह्मलिखित आहे, ब्रह्मलिखित भाग्य बदलण्याचे सामर्थ्य कोणामध्ये नाही आहे, हिचा पती असाच मिळणार आहे.
परंतु एक सांगतो, हे सगळी लक्षणं महादेवांमध्ये आहे आणि महादेव हे वरून अमंगल जरी असले तरी ते मंगलमय आहे. बोलणारा देव आणि तेव्हा पार्वती मातेला सांगितले महा नारद मुनींनी की तू कठोर तपश्चर्या कर, कारण हे सगळे गुण महादेवांमध्ये दिसतात. आणि म्हणून तिने कठोर तपश्चर्या करायचे ठरवले. ती कठोर तपश्चर्या करते, 1000 वर्ष कंदमुळे खाते. तपश्चर्या किती केली बघा, 1000 वर्ष कंदमुळे खाल्ले. त्यानंतर 100 वर्ष तिने पाला खाल्ला, पाला खाऊन तपश्चर्या केली. त्यानंतर जलपान करून तपश्चर्या केली. नंतर वायुभक्षण करून तपश्चर्या केली. त्यानंतर 3 वर्ष बेलाचे सुकलेले पानं खाऊन तिने तपश्चर्या केली. तेव्हा आकाशवाणी झाली, तुझी इच्छा पूर्ण होईल, तुझी तपश्चर्या फळ चालली आहे. आणि इथे महादेवांना भेटण्यासाठी प्रभू श्रीरामजी आले. महादेव ध्यानस्थ होते, प्रभू श्रीरामजी त्यांच्याशी बोलले. प्रभू श्रीरामजींनी महादेवांना पार्वती मातेची संपूर्ण कथा सांगितली. महादेव म्हणून म्हणतात, ज्या सतीने प्रभू श्रीरामजींवर संशय घेतला आज तिचीच कथा प्रभू श्रीरामजी सांगतायत. संपूर्ण कथा सांगितल्यानंतर प्रभू श्रीरामजी म्हणाले महादेवांना, कशी वाटली कथा? तेव्हा महादेव म्हणाले, प्रभू कथा कशी वाटली हे नका विचारू, परंतु कथा वाचक खूप सुंदर होता. कथापेक्षा मला कथावाचक जास्त आवडले. हे प्रभू, जर तुमच्यासारखे कथावाचक असेल ना तर तुम्ही म्हणेल ते मी ऐकायला तयार आहे. तेव्हा प्रभू श्रीरामजी म्हणाले, महादेव तुम्ही कथा तर श्रवण केली आहे, आता कथा श्रवण केली म्हणल्यानंतर तुम्हाला दक्षिणा द्यावी लागेल. महादेव म्हणाले, बोला तुम्हाला काय दक्षिणा देऊ? तेव्हा प्रभू श्रीरामजी म्हणाले, तुम्हाला पार्वतीशी विवाह करावा लागेल, हीच माझी दक्षिणा आहे.